उद्या म्हणजेच रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत क्रिकेट विश्वविजेता होण्याचा प्रबळ दावेदार समजला जातोय आणि हाच सामना भारताने जिंकावा व भारत विश्वविजेता व्हावा ही इच्छा मनात बाळगून पुण्यात श्रींच्या चरणी साकडं घालण्यात आलं. अमित बागुल यांच्या वतीनं आज पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची महाआरती करून भारतानं विश्वचषक जिंकावा अशी प्रार्थना केली. यावेळी अनेक लहान मुलं भारताच्या टीमची जर्सी घालून आली होती, ज्यांनी भारत जिंकावा अशा घोषणा सुद्धा दिल्या. मंगल मूर्ती भारत माता की जय. भारत माता की जय. गणपति बाप्पा जय. बॉक्स का जय. भारत माता की जय. भारत माता की जय. जीतेगा भाई जीतेगा. इंडिया जीतेगा. जीतेगा भाई जीतेगा. प्रार्थना की उद्या आपल्या भारताचा वर्ल्ड कप ची फायनल मॅच आहे आणि आपल्याला या वर्षीचा वर्ल्ड कप जिंकायचा. हीच गणरायाचरणी आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया. आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती भारत माता की जय. वंदे वंदे. या ना तुम्ही जीतेगा भाई जीतेगा. इंडिया जीतेगा. जीतेगा भाई जीतेगा. इंडिया जीतेगा. जीतेगा भाई जीतेगा. इंडिया. आपण सगळे भारतवासी उद्याच्या मॅचची वाट बघतोय. आतापर्यंत 10 सामने आपण जिंकले आणि उद्या फायनल मॅच आपली ऑस्ट्रेलिया बरोबर. सर्व भारतवासियांची इच्छा आहे की आपण ही मॅच जिंकावी आणि आपला वर्ल्ड कप आपल्या देशाकडे यावा. म्हणून आम्ही आज सगळेजण या ठिकाणी कसबा गणपतीला येऊन आरती केली, गणरायाची प्रार्थना केली की तू उद्या आपली इंडियाची मॅच जिंकली पाहिजे, आपला वर्ल्ड कप आपल्या देशाकडे यायला पाहिजे. अख्ख्या देशात जल्लोष, सगळीकडे तयारी चालू आहे. आता उद्या सगळेजण टीव्ही समोर आपल्याला सगळे रस्ते सामसून दिसतील उद्या आणि सगळे प्लेयर आपले खूप चांगले खेळलेत आणि उद्याचा वर्ल्ड कप हा नक्की आपणच जिंकू. यासाठी आम्ही सगळेजण आता आरती केली आणि गणरायाचरणी प्रार्थना केली की आम्हाला हा वर्ल्ड कप आम्हाला जिंकू.